अजित पवार आणि अमित शहांमध्ये दीड तासापासून चर्चा सुरू. भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. पुण्यामध्ये दिवाळीनिमित्त प्रतापराव पवारांच्या निवासस्थानी संपूर्ण पवार कुटुंबियांचं स्नेहभोजन. भेटीत कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही. पवारांची प्रतिक्रिया. अजित पवारांच्या दिल्ली दौऱ्याबद्दल माहिती नाही. सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. सहकार मंत्री दिलीप वळसे पाटलांनी घेतली शरद पवारांची भेट. रयत शिक्षण संस्थेसंदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये बैठक. संभ्रम निर्माण न करण्याचं वळसे पाटलांचं आवाहन. राजकीय लोकांच्या भल्यासाठी जरांगेंचा आरक्षणाचा आग्रह. विजय वडेट्टीवारांचा मोठा आरोप. तर वडेट्टीवार विष कालवण्याचं काम करत असल्याचा जरांगेंचा पलटवार. चोवीस तारखेच्या आत अहवाल देऊन आरक्षण द्या. मनोज जरांगेंचा सरकारला इशारा. जरांगेंनी धमक्या देऊ नये. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचं विधान. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा पोलीस अधीक्षकांवर दबाव टाकतानाचा व्हिडिओ. मी मुख्यमंत्र्यांचंही ऐकत नसल्याचं विधान. तर सुषमा अंधारेंची सरकारवर टीका. ससूनचे डीन डॉक्टर संजीव ठाकूरांची उचल बांगडी. पूर्वीचे अधिष्ठाता कायम मॅटच्या निकालाविरुद्ध. ठाकूर हायकोर्टात. कोर्टाचा ठाकूर यांना धक्का. पुणे शहरात जोरदार पावसाची हजेरी. पाषाण सह काही भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात. कल्याण डोंबिवलीमध्ये पुन्हा अवकाळी पाऊस. दिवाळीची खरेदी करणाऱ्यांची तारांबळ. सखल भागांमध्ये पाणी साचलं. मुंबई आणि आसपासच्या परिसरामध्ये फटाके फोडण्याची वेळ हायकोर्टानं एक तासानं कमी केली. रात्री 8 ते 10 या वेळेतच फटाके फोडण्यास मुभा. राज ठाकरेंना हायकोर्टाचा मोठा दिलासा. 2010 मधील तडीपारीबाबत कल्याण पोलिसांनी नोंदवलेला गुन्हा रद्द. कोल्हापूरच्या शिरोळमध्ये ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकरी आणि साखर कारखानदार यांच्यात संघर्ष. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून उसाच्या तोडी बंद. सिकंदर शेख नवा महाराष्ट्र केसरी. गतविजेता शिवराज राक्षेला हरवून पटकावली मानाची गदा. आज धनत्रयोदशी. सुख समृद्धीसाठी घरोघरी धन्वंतरी. कुबेर लक्ष्मी गणपतीची पूजा. खरेदीसाठी ग्राहकांमध्ये उत्साह. एबीपी माझा. उघडा डोळे, बघा नीट.